नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मिळालं आहे, आज नाही ॲक्च्युली काल रात्री मिळालेलं आहे सरप्राईज गिफ्ट. तर ते काय आहे ते मी तुम्हाला सांगते. खूप गरज होती त्या गिफ्टची आणि म्हणूनच कदाचित नवऱ्याने घेऊन दिलेलं आहे. तर काल रात्री मिळालं आहे हे गिफ्ट. माझ्याच्याने राहवलं नाही गेलं, त्याच्यामुळे मग मी त्याला ओपन केलं रात्रीच, बघून झालं, म्हटलं आता तुमच्यासोबत पण शेअर करते. तर मिळाला आहे मस्तपैकी फोन. बापरे, पडला असता तर बसता. तर मिळाला आहे फोन रिअलमी 8. बघा बॉक्स पण खूप छान आहे त्याचा. तर हा फोन मिळाला आहे. खूप गरज होती फोनची आता, कारण तो जो जुना फोन होता तो रिपेअर केला पण त्याच्यात खूप इश्यूज येत होते. कारण ज्या वेळेला मी यूज करत होती, आता आपल्यासारख्याचा फोन यूज करणं म्हणजे मल्टी टास्किंग असतो, एका वेळेला आपण बऱ्याच गोष्टी करत असतो, त्याच्यामुळे तो खूप हीट होत होता. आणि त्याला ते नाही सांगितलेलं होतं की एकदम यूज नाही करायचा, पण मग आपल्यासारख्याचकडनं यूज होतोच, मग त्याच्यामुळे फोन खूप गरजेची गोष्ट होती. त्याच्यामुळे मग घेऊन दिला, घरी आला. सर्वांना माहीत होतं घरात, मला कोणीच सांगितलेलं नव्हतं. सरप्राईज मिळालं मग रात्री. बघा असं आहे. सिल्वर कलरमधला आहे. यात ते म्हटलेत की ब्लॅक आणि सिल्वर असे दोन होते, तर त्यातला त्यांनी हा सिल्वरवाला जो आहे तर तो माझ्यासाठी ऑर्डर केला. पहिला जो माझा फोन होता तो गोल्डन कलरचा होता, जो लग्नाच्या वेळेला त्यांनी दिला होता. त्याच्यानंतरचा ब्लॅक कलरचा होता आणि आता सिल्वर आहे. तर सर्व एक 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 न्यू कलर्सचे फोन यूज करून त्याचा फील येते आहे. आता हा आला आहे सिल्वर, खूप छान आहे. म्हणजे माझ्या ज्या गरजा आहेत तर त्या सर्व पूर्ण होतील असा बेसिकली हा फोन आहे. कारण मला एकतर कॅमेरा क्वालिटी चांगली हवी होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला स्पेस खूप हवी होती. कारण शाळेचं काही गोष्टी असतात, फॅमिलीशी रिलेटेड असतात, व्हिडिओचे गोष्टी असतात, तर मला फोन असा हवा होता की ज्याची स्पेस जास्त असेल आणि कॅमेरा क्वालिटी चांगली असेल. तर हे बघा, कॅमेरा क्वालिटी पण खूप छान आहे आणि स्पेसही खूप जास्त आहे. म्हणजे ओव्हरऑल जर कम्पॅरिझन करायचं म्हटलं तर माझा जो जुना फोन आहे तर त्याच्यापेक्षा डबल फीचर्स याच्यात आहेत. स्पेसच्या बाबतीत असतील किंवा मग कॅमेरा क्वालिटीच्या बाबतीत असतील तर डबलचे फीचर्स याच्यात आहेत. स्पेस त्याची आय थिंक 64 GB होती, तर याची 128 आहे. 6 GB रॅम आहे. त्याच्यानंतर 64 MP कॅमेरा आहे आणि खूप छान आहे. एका वेळेला आपण, याच्यात मला सगळ्यात जास्त ही गोष्ट आवडली की एका वेळेला आपण फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा दोन्हीने शूटिंग करू शकतो. तीर्थाच्या पप्पांनी मला करून दाखवली, तुम्हाला पुढच्या व्हिडिओंमध्ये व्लॉग्समध्ये तुम्हाला ते बघायलाच भेटेल. तर असा हा न्यू फोन घेतलेला आहे. बघा, मला फोनच्या बाबतीत टेक्निकल गोष्टींबद्दल जास्त काही समजत नाही, मी फक्त कलर चूज करण्याचं काम करते. पण यावेळेला तेही काम तीर्थाच्या पप्पांनी केलं आणि अचानक हातात आणून फोन ठेवला. पण बॉक्स बघितल्यानंतर मला कळलं की यात फोनच असणार म्हणून. तर असं हे गिफ्ट मिळालेलं आहे. बघा कसं आहे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर बघायचं असेल की याची प्राईस काय आहे, अजून काय काय फीचर्स आहेत, मला इतकं टेक्निकली गोष्टी मोबाईलमधल्या कळत नाहीत. मी फक्त ज्या मला मेन मेन माहीत होत्या थोड्याशा त्या सांगितल्या तुम्हाला. जर तुम्हाला डीपमध्ये बघायचं असेल, याची प्राईस वगैरे सर्व बघायचं असेल, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देऊन ठेवेल, तुम्ही तिथून बघू शकतात. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही बाय पण करू शकतात. तर असं मिळालेलं आहे मला छोटंसं गिफ्ट, जे की मला खूप गरजेचं होतं आणि हवंच होतं. तर कॅमेरा क्वालिटी खूप छान आहे मेन म्हणजे, तर त्याच्यामुळे तुम्हाला पुढचे खूप छान छान व्हिडिओज याच्यातून बघायला मिळणार आहेत. जो माझा जुना फोन होता त्याची क्वालिटी जरी कमी असली तरी त्या मोबाईलने पण खूप साथ दिली आहे. म्हणजे स्टार्टिंग त्या मोबाईलपासून झाली यूट्यूब जर्नीची आणि आज इथपर्यंत त्या मोबाईलने आणून पोहोचवलेलं आहे. याच्या पुढची जर्नी आता ह्या फोनसोबत असणार आहे. पण जे मागच्या फोनची जर्नी आहे तर ती पण खूप महत्त्वाची आहे. म्हणजे स्टार्टिंग तिथून झाली आणि इथपर्यंत त्या मोबाईलने आणून पोहोचवलं आहे. त्याच्यापेक्षाही आता जास्त पुढचा प्रवास आपला याच्याने होणार आहे. तुम्ही प्रार्थना करा की याची पुढची आपली जी जर्नी आहे यूट्यूब जर्नी, तर ती पण खूप फास्ट फास्ट होईल आणि खूप छान होईल. छान छान व्हिडिओज तुम्हाला याच्या थ्रू बघायला भेटणार आहेत. माझ्या मोबाईल निमित्त सर्व माझ्या मैत्रिणींना आणि त्यांच्या मुलांना
सर्वांना मस्त मोठ्याची पार्टी आहे. वाटा मॅडम सर्वांना. थँक्यू. पुढे दिल्या सर्वांना, पुढे बाकी आहेत का? पुढे देऊन द्या. घ्या पास करा पटकन. घरासाठी पण घेतल्यात थोड्याशा, आई पप्पांसाठी. सर्व आमची चिल्लर पार्टी पण एन्जॉय करणार आहे. दादा तुम्ही घेतली? थँक्यू मॅडम. अजून काहीतरी सांगा आमच्या सबस्क्रायबर्सला की पटकन सबस्क्रायबर वाढवा म्हणून. पटकन सबस्क्रायबर वाढवा, लाईक करा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.